नमस्कार, जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चविष्ट अशी बासुंदी। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 1 लिटर दूध तापवून व साईसकट घेतले आहे। 100 ग्रॅम साखर, दुधात भिजवलेले केशर 1 चमचा, विलायची पावडर, पाण्यात भिजवून घेतलेले काजू व बदाम, बदामाचे साल काढून घेतले आहे, जायफळ, चारोळी व पिस्त्याचे काप। मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात आपण दूध टाकून घेऊ। दूध कमी गॅसवर आपण आता उकळू देऊ। आपण बासुंदी टाकण्यासाठी काजू व बदामाचे बारीक पूड करून घेऊ। सोलून घेतलेले बदाम टाकते। काजू बदामाची पेस्ट करून झाली आहे। मी वाटताना 2 ते 3 चमचे दूध टाकलं होतं त्यात, त्यामुळे बारीक झाले छान। आपण बासुंदीसाठी दूध उकळायला ठेवलं आहे। आता आपण जायफळ उकळून घेऊ। मी तर सान घेतले आहे, त्यावर आता थोडे दूध टाकून आपण जायफळ उकळून घेऊ। किसून घेण्यापेक्षा आपले उकळलेले जायफळची छान चव येते। असे उघडून आपण वाटीत काढून घेऊ। दूध आता छान उकळायला लागले। दूध हलवत राहायचे सारखे, म्हणजे खाली चिकटणार नाही कढईला आणि लवकर होते बासुंदी आपली। सणासुदीला अगदी पटकन करता येण्यासारखी आहे ही बासुंदी आपली। बासुंदी करण्यासाठी नेहमी ताजे दूध घ्यायचे। छान होते बासुंदी आपली अगदी छान। 15 ते 20 मिनिटे लागतील याला। आपल्या दूध छान उकळतंय आता मस्तच। दुधाचा रंगही बदलला आहे। आता आपण साखर टाकून घेऊ। साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। साखर टाकल्यावर जरा पातळ होतं, परत आटून घेऊ आपण। दुधात साखर टाकून आपण उकळून घेतले दूध छान। आता काजू बदामाची पेस्ट टाकून घेते। मी थोडस दुधात हलवून घेते। हे बदामाची पेस्ट करून टाकल्यामुळे बासुंदी छान घट्ट येते मस्त। आपण आता केशर टाकून घेऊ। जेवलेलं केशर टाकते। केशर मुळे छान रंग येतो बासुंदीला। विलायची पावडर, पिस्त्याची काप टाकते, चारोळी, छान घट्ट झाली बासुंदी। उकळून घेतलेलं जायफळ टाकते।
वाजतो ऐकायचा, मस्त वाजतो छान। अशी बासुंदी उपवासाच्या दिवशी आपल्याला खाता येते। बासुंदी छान तयार झाली आहे। मी आता गॅस बंद करते। गार झाल्यावर खूप घट्ट होते ही बासुंदी। आपण बाउल मध्ये काढून घेऊ। चविष्ट व मधुर अशी गरमागरम बासुंदी तयार झाली आहे। ही बासुंदी पुरी सोबत पोळी सोबत खाल्ल्यास खूप छान लागते। गार झाल्यावरही छान घट्ट होते। ती फ्रीजमध्ये 2-3 दिवस चांगली राहते। तर मग आपण पण अशी बासुंदी या दिवाळीत घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।